दोन्ही किडण्या निकामी झाल्यानं जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या साई संस्थांमधील तरुण सुरक्षारक्षक किरण भिकचंद भडांगे याच्या उपचारासाठी साई संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात दिलाय. कंत्राटी कर्मचारी म्हणून भडांगे संस्थान सेवेत असून गेल्या 4 महिन्यांपासून त्याच्यावर धूत हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. त्याला त्याचे वडील एक किडनी देणार असून ऑपरेशनसाठी 8 ते 9 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र परिस्थिती बेताची असल्यानं साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून जवळपास 1.5 लाखांची रक्कम भडांगेसाठी आर्थिक मदत म्हणून देऊ केली आहे. याविषयी साई संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी अधिक माहिती दिली. तसेच दानशूर व्यक्तींनीही मदत करण्याचं आवाहन केले. श्री किरण भिकचंद भडांगे हे साईबाबा संस्थान विश्वासात शिर्डी येथील सायनाथ रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. आजारपणाचं निदान हे त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यासंदर्भात समजलं आहे. त्या संदर्भात त्यांच्या दोन्ही किडण्या ट्रान्सप्लांट करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. सदर व्यक्ती यांना त्यांचे वडील हे किडनी दान करणार आहेत. त्याप्रमाणे ते दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे. या कामी संस्थांचे काही दायित्व म्हणून आज संस्थान विविध विभागामार्फत त्यांना जवळपास 1,53,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे. समाजात इतर दानशूर व्यक्तींना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की सदर व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांट करता जो 9 लाख रुपये खर्च येणार आहे त्याकरिता आपण सर्वांनी सदळ हाताने मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो, तसेच आवाहन करतो. कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे, एसएन मीडिया, शिर्डी.